बहुचर्चित रोटरी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी सोमवारी खेळाडूंचे ऑक्शन संपन्न झाले. हा दिमाखदार सोहळा खांदा कॉलनी येथील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. रोटरी प्रीमियर लीगमध्ये 6 संघ सहभागी होणार असून हा सोहळा नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानात संपन्न होणार आहे. ही स्पर्धा TIPL सौजन्याने आयोजित करण्यात आली असून या ऑक्शन सोहळ्याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, डॉ प्रमोद दिवेकर, सुबोध जोशी, गणेश कुडाळे, प्रमोद पालीवल, अविनाश बारणे, प्रशांत तुपे, सिकंदर पाटील, पंकज पाटील, देवेंद्र चौधरी, प्रीतम खाया, डॉक्टर संतोष जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या सन्मानचिन्हाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक संघाच्या कॅप्टनना टी शर्ट देण्यात आले. जे आहे इथे ऑप्शनला सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर आपली ही जी प्रतिष्ठित अशी ही रोटरी क्लबची रायगड प्रीमियर लीग आहे त्याचा रोटरीचं अनावरण झाल्याचं सर्वप्रथम मी इथे जाहीर करतो. रोटरी प्रीमियर लीग एक खरोखरच अत्यंत प्रतिष्ठेची अशी या इथे ट्रॉफी झालेली आहे, अशी एक स्पर्धा झालेली आहे आणि ती तिला अशा प्रकारचं स्वरूप जर प्राप्त झालेलं असेल तर मग आपण सर्व यजमान सर्व आहात ज्यांच्या मेहनतीमुळेच या इथे ही स्पर्धा ही एवढ्या चांगल्या लेवलला ही पोचू शकलेली आहे. अशाच प्रकारे या इथे खेळामध्ये पनवेलमध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धा व्हाव्यात अशीच आमची नेहमी इच्छा असते आणि आपल्यामुळे आपल्या सर्वांच्यामुळेच हे साकार होऊ शकणार आहे. मागील वर्षी आम्ही ज्या प्रकारे बोललो होतो की पनवेल महानगरपालिका लवकरच क्रिकेटचं स्वतःचं असं ग्राउंड आणत आहे आणि आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे सर्वांच्या सहकार्यामुळे आता ते ग्राउंड हे पुढील 2 महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहे. माझी सर्व आयोजकांना विनंती असणार आहे की कृपया आपल्या ह्या वर्षीच्या मॅचेस आहेत हे त्या ग्राउंडवरती खेळाव्यात कारण हे ग्राउंड आपलं स्वतःचं ग्राउंड आहे. आपण जे आहे जे करावं ते स्वतःच्या ग्राउंडवरती करावं, आपलं स्वतःचं ग्राउंड मोठं करावं आणि या ग्राउंडच्या योगाने हा खेळ हे खेळाचे या खेळातले सर्व खेळाडू हे सुद्धा मोठे होतील. या सर्वांनी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया जेणेकरून आपल्याला या खेळाला एका चांगल्या या पनवेलमध्ये खेळाला चांगल्या उंचीला नेता येईल. या खेळाकडे बघण्याबद्दल सर्व तरुण वर्गामध्ये त्याच्याबरोबर आबाल वृद्ध सर्वांमध्येच या खेळाकडे बघण्याचा एक अत्यंत चांगला असा दृष्टिकोन आहे. परंतु दुर्दैवाने आतापर्यंत पनवेलमध्ये हा खेळ हा मोठा होऊ शकलेला नव्हता, तो फक्त कधी कधी खेळला जात होता आणि आता या ग्राउंडच्या योगाने हा खेळ आहे हा आता साधा एक चांगल्या पातळीला हा जाणार आहे आणि त्याच्यामुळे अनेक युवकांना संधी भेटणार आहे. ते मला याच्याबद्दल सांगायला मला खरोखरच मला आनंद होतोय की माननीय दिलीप वेंसरकर साहेबांची क्रिकेट अकॅडमी ही या इथे प्रशिक्षण देणार आहे आणि आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे निक्षून की या इथे जे काही प्रशिक्षण दिलं जाईल ते फक्त आणि फक्त मोफतच दिलं जाईल आणि ते सुद्धा उत्कृष्ट पातळीचं असं सांगत दिलं जाईल आणि त्याच्याबद्दल आता आम्ही सर्वजण आम्ही सतत आग्रही आहोत आणि आपल्या सर्वांच्यामुळे सर्वांच्या सहकार्यामुळे सध्या हे सर्व शक्य होणार आहे. पनवेलमधून सुद्धा या इथं चांगल्या प्रकारे चांगले आंतरराष्ट्रीय खेळाडू हे इथे निर्माण होऊ शकतील आणि त्याच्याचबरोबर खेळाच्या योगे या इथं सर्व या तरुण वर्गाची एक चांगली अशी एक साधं व्यक्तिमत्व विकास त्यांचा होऊ शकेल, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही उत्कृष्ट दर्जाची होऊ शकेल आणि त्यांना त्याचा करिअरमध्ये सुद्धा त्यांना फायदा होऊ शकेल. या दृष्टीनेच आम्ही सर्व प्रयत्न करत असतो. आतापर्यंत रोटरीकडून सुद्धा बरंच काही मी शिकलेलो आहे, पुढील काळ सुद्धा रोटरीच्या सहकार्याने रोटरीच्या कडून भेटणाऱ्या शिक्षणामुळे नक्कीच साधारणतः त्या इथं पनवेलचा विकास होऊ शकेल हा मला या इथं त्यांना मला पूर्णपणे विश्वास आहे. रोटरीच्या बरोबर मला साधारण नेहमी इथं राहायला भेटतंय याच्याबद्दल मी सर्व आयोजकांचं मी इथं आभार व्यक्त करतो.